नमस्कार, मी आशिष जाधव, जी 24/7 आमने सामने मध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यातल्या मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टानं जो अंतरिम आदेश काल दिला त्यामध्ये चालू आरक्षण जे SEBC चं अर्थात मराठा आरक्षण होतं त्याला स्थगिती दिलेली आहे. मराठा आरक्षणाचा खटला हा 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जोवर घटनापीठाकडून अंतिम निर्णय येत नाही तोवर मराठा आरक्षणाला राज्यात स्थगिती मिळणार आहे. त्यामुळं मोठी नाराजी ही राज्यातल्या मराठा समाजामध्ये पसरली आहे. त्याचे पडसादसुद्धा दिसायला लागलेले आहेत. आज लातूरमध्ये एका युवकानं आरक्षणाला स्थगिती मिळाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर सरकारसुद्धा हादरलेलं आहे. सध्या सरकारचे मुख्यमंत्री, मंत्री, इतर सहकारी, सल्लागार, वकील यांची बैठक चाललेली आहे की पुढे काय करायचं. पुढे काय करायचं असा विचार जेव्हा होतो आहे त्याचवेळी जी फायनल ऑर्डरची कॉपी आहे, अंतिम आदेशाची कॉपी आहे, ती बाहेर आलेली आहे. त्यात असं दिसतं आहे की इंदिरा साहनी खटल्यामुळं जी 50% आरक्षणाची मर्यादा आखून दिली गेली होती त्या 50% आरक्षणाच्या मर्यादेच्या पलीकडं जर का तुम्हाला आरक्षण न्यायचं असेल एखाद्या राज्यामध्ये तर मग अपवादात्मक स्थितीमध्ये तसा निर्णय होणं गरजेचं आहे. ती जी अपवादात्मक स्थिती मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे ती राज्य सरकारच्या वकिलांना सुप्रीम कोर्टात सिद्ध करता आली नाही. त्याचबरोबर मराठा समाज हा सर्वदूर दुर्गम भागात आहे, तिथे तो उपेक्षित आहे, ही बाबसुद्धा राज्य सरकारच्या वकिलांना सिद्ध करता आली नाही. म्हणून मग मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती ही सुप्रीम कोर्टानं दिली आहे असं फायनल ऑर्डरमध्ये दिसतं आहे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत राज्य सरकारच्या वतीनं बोलण्यासाठी काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते सचिन सावंत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आहेत जे भाजपच्या वतीनं आमदारसुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच विनायक मेटे यांच्याकडे जातो. विनायक मेटे, तुम्हीसुद्धा जेव्हा शेवटचा युक्तिवाद शेवटच्या सुनावणीमध्ये झाला त्या शेवटच्या 2 सुनावणीला दिल्लीत गेला होता, तुम्हीसुद्धा एक याचिका टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीच ही कुणकुण अनेकांनी व्यक्त केली होती की काहीतरी दगाफटका होऊ शकतो. तुम्हीही म्हणत होतात की राज्य सरकारची पुरेशी तयारी नाही आहे आणि तसंच झालं. म्हणजे राज्य सरकारची मागणी आणि अनेक याचिकाकर्त्यांची जी मागणी होती की मराठा आरक्षणाचा खटला हा घटनापीठाकडे द्यावा तर ती बाब मान्य झालेली आहे. घटनापीठाकडे प्रकरण गेलेलं आहे. पण जे चालू आरक्षण होतं SEBC चं मराठा आरक्षण त्याला मात्र तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळं काय मिळवलं काय गमावलं यापेक्षा गमावलेलं जास्त आहे. आवाज के आवाज गेला. बोला. आवाज गेला. हॅलो. बोला. हा हॅलो. हा बोला. हा एक आहे आशिषजी. आशिषजी आवाज येतोय माझा? हो येतोय येतोय, तुम्ही सलग बोला. हा हॅलो. सलग बोला. आवाज येतोय का? सलग सलग बोला. आशिषजी आशिषजी मी पहिलं आपल्याला सांगू इच्छितो की मराठा समाजाचं आरक्षण या संदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली तेव्हा या सरकारला त्याची कल्पनासुद्धा नव्हती. लोकांनी आम्ही सगळ्यांनी ओरड केल्याच्या नंतर यांना जाग आली. तेव्हापासूनचं जर आपण शेवटच्या सुनावणीपर्यंत जर पाहिलं तर संपूर्ण कालावधीमध्ये मग पहिली 7 तारखेची सुनावणी असू द्या, नंतर 14-15ची असू द्या, नंतर 27 तारखेची असू द्या किंवा नंतरची पुढची तारीख असू द्या, ह्या प्रत्येक सुनावणीच्या मध्ये अनेक वेळा चुका आणि कोऑर्डिनेशनचा अभाव हे सातत्यानं दिसला. जे वकील आहेत त्यांना जी ब्रीफिंग करायला पाहिजे होतं
ते ब्रीफिंग सुद्धा व्यवस्थित झालं नाही. ज्या लोकांनी म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्वतः राज्य सरकारला अनेक वेळा सांगितलं की जो गायकवाड आयोगाचा अहवाल आहे त्याचं आम्हाला इंग्रजीमध्ये भाषांतर करून द्या. या भाषांतर आज तागायत अशी जी आपल्या सरकारनं केलेलं नाही. देशामध्ये सगळ्यात चांगला अहवाल हा गायकवाड समितीचा आयोगाचा अहवाल आहे, ज्या आधारावर उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवण्याचं काम झालं. आणि आत्ता जेव्हा डिटेल आपला ही निकाल आला आहे त्याच्यामध्ये नेमकं माननीय सर्वोच्च न्यायालयानं तेच बोट ठेवलेलं आहे की 50% वरती जे जाण्याचं जे कारण आहे, जे इंदिरा साहनीच्या केसचा आधार घेऊन गेलाय, ते यशस्वीपणानं मांडू शकलेलं नाही. असे अनेक मुद्दे ह्या डिटेल निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे पितळ उघडं पाडणारे सचिन सावंत हा एक मुद्दा आहे. सचिन सावंत हाच एक मुद्दा आहे की वारंवार हे सांगितलं जात होतं, या आधी सुद्धा ही चर्चा होती की 50% वर आरक्षणाची मर्यादा आपण ओलांडली असेल तर आपण पटवून कसं देणार, ही एक बाब. आणि दुसरी बाब म्हणजे ज्याचा आग्रह मी सुद्धा गेल्या 10 वर्षात घेत आलेलो आहे की सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाला तुम्ही मागासलेलं कसं दाखवणार, ह्या दोन बाबी जर का आपल्याला सुप्रीम कोर्टात सिद्ध करता आल्या नाहीत तर मग जे व्हायचं तेच झालं असं जर का म्हटलं तर चुकीचं कुठं आहे? आरक्षणासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या निकालानं आम्ही व्यथित झालो. हा निकाल धक्कादायक आहे, त्याचबरोबर हा निकाल खऱ्या अर्थानं पाहायचा झाला तर कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचा आहे. मी खरोखर या दृष्टिकोनातून त्याचं त्या संदर्भामध्ये त्याची व्याख्या करतो. याचं कारण असं की ज्या पद्धतीनं हा निकाल दिला गेला त्याच्यावरती आपल्याला अनेक त्या ठिकाणी आक्षेप नोंदवता येऊ शकतील की ह्या निकालाचं पार्श्वभूमी ज्या पद्धतीची होती त्या पद्धतीचा तो निकाल आलेला नाही. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून आता ज्या पद्धतीनं आता मेटे साहेब म्हणतायत त्यांचा तो दृष्टिकोन राजकीय दृष्टिकोन आहे, ते भारतीय जनता पक्षाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडणार त्याच्याबद्दल आमचं काही शंका नाही. खऱ्या अर्थानं अपेक्षा अशी आहे की हा जर निकाल त्या ठिकाणी आला असेल तर त्याचं जर मूल्यमापन करून तो जर तो चुकीचा असेल तर त्याच्याबरोबर पुढची लढाई कशी लढायची याच्याबाबत सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. आता ज्या पद्धतीनं म्हणतात की कोऑर्डिनेशन नव्हतं हे सातत्यानं जाणीवपूर्वक आरोप करून प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहणं यांचा हा राजकीय परिपाठ आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना राजकीय कंपल्शन आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की शासनानं 100% त्या ठिकाणी प्रयत्न केले. यावेळेला प्रचंड मोठ्या तऱ्हेनं मेहनत या संपूर्ण निकालाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुनावणीच्या संदर्भामध्ये तयारी केली होती, 12-15 त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये कॉन्फरन्स झाले आहेत, सगळे मोठमोठे वकील त्या ठिकाणी आलेत, जे अगोदरचे वकील होते ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मुकुल रोहतगे असेल, पी एस पटवारी असतील, बी ए थोरात असतील, हे सगळेजण त्या ठिकाणी होते. राज्याचा ज्या जे हायकोर्टामध्ये जो निकाल त्या ठिकाणी आला त्यावेळेला जे वकील होते ते देखील त्याच्यामध्ये कार्यरत होते. आता समजून घ्या, म्हणजे थोडासा मी वेळ यासाठी घेईन की पहिली गोष्ट जी मागणी होती तुम्ही लक्षात घ्या कशा अर्थानं आपण मागत होतो. पहिली गोष्ट अशी की ईडब्ल्यूएसच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं जो त्या ठिकाणी आरक्षण आणलं होतं आर्थिक दुर्बल घटकासाठी, त्या आर्थिक दुर्बल घटकाला ज्या पद्धतीनं आरक्षण देण्याची प्रक्रिया राबवली गेली आणि तो घटनापीठाकडे निर्णय देताना त्याला स्थगिती दिली नाही, त्याच पद्धतीनं स्थगिती देण्याचं या निर्णयाला कारण नव्हतं. दुसरीकडे हा घटनापीठाच्या संदर्भातला जो निर्णय होता तो त्यांनी मान्य केला, त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. प्रश्न असा होता की ही जेव्हा सुनावणी चालू होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं इंटरिम ऑर्डर द्यावी की न द्यावी या संदर्भामध्ये स्वतः कोर्टाने असं सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्याच्या 4 तारखेला आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या 1 आठवड्यामध्ये की या संदर्भामध्ये इंटरिम ऑर्डर देण्याचे काही कारण नाही, अंतरिम आदेश देण्याचं काही कारण नाही. 27 जुलैचा जो निकाल त्यांनी दिला होता म्हणजे ज्या पद्धतीची ऑर्डर दिली होती त्यामध्ये त्यांनी स्वतः म्हटलं होतं की अंतरिम आदेश देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे, आम्ही त्यात टाळलेलं आहे. मग ज्या वेळेला अंतरिम आदेश देण्याची गरजच नव्हती आणि प्रघात असा आहे की मोठ्या खंडपीठाकडे जाताना ते सगळे पद्धतीचे निर्णय मोठ्या खंडपीठाने घेतले पाहिजे, त्यावेळेला हा अंतरिम आदेश कसा तऱ्हेने दिला गेला? कारण आर्ग्युमेंटमध्ये दोन्ही पक्षांनी काही आर्ग्युमेंट अंतरिम आदेशाच्या नंतर केलेलं नाहीये आणि त्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सरळ 3 त्या ठिकाणी निकाल दिले सर्वोच्च न्यायालयाचे की मोठ्या खंडपीठाकडे जेव्हा जातो घटनापीठाकडे जातो आणि ज्यावेळेला कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी तपासण्याचा विषय असतो त्यावेळेला पहिल्या कोर्टानं अंतरिम आदेश देऊ नयेत.
परंतु हा प्रघात मोडला गेलेला आहे ते दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने मेटे म्हणतायत, मेटेंचे वकील देखील तिकडे होते. म्हणजे जर राज्य सरकारचे वकील फेल झाले असं म्हणतात, ते मेटेंचे वकीलही फेल झाले का? ठीक आहे. मी विनायक मेटेंना एक महत्वाचा प्रश्न विचारतोय जो माझ्या मनातला प्रश्न आहे. विनायक मेटे, असं गृहीत धरा की आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं आणि भाजपचं सरकार असतं राज्यामध्ये आणि हेच प्रकरण आत्ताच सुप्रीम कोर्टात असतं, तर मग केंद्र सरकार पार्टी झालं नसतं, केंद्र सरकार पक्षकार झालं नसतं, केंद्र सरकार हे सांगू शकलं नसतं की आम्ही संसदेमध्ये कायदा करून किंवा घटनादुरुस्ती करून आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जे 10% आरक्षण दिलेलं आहे तीच बाब आम्ही इथे पुन्हा मांडतोय की राज्यामध्ये अपवादात्मक स्थिती आहे, तिथे त्यांना तो कोटा वाढवण्याची गरज आहे, त्याला आम्हीसुद्धा आग्रह धरतो. आणि जी संसदेतली घटनादुरुस्ती आहे EWS 10%, तोच नियम तोच कायदा इथेही लागू करा. असं होऊ शकलं नसतं, केवळ राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून केंद्र सरकारनं मदत केली नाही असाही आक्षेप तुमच्यावरती घेतला जातोय. असंय एवा का, मुळामध्ये गिरे तुम्ही टांग उपर आणि माझीच लाल असं करण्याची सवय काँग्रेसच्या लोकाला आहे. आता एवढं तोंड घशी पडलेत, अहो तुम्ही इथं लोकाला वेड्यात काढाल किंवा कुठंतरी काहीतरी प्रश्न विचाराल, परंतु मी त्यांना की ज्या लोकांनी आज आत्महत्या केली आमच्या त्या कदम मुलानं, त्याचं तुम्ही कसं समर्थन करणार आहे, त्याचं कसं तुम्ही तोंड वाचून इथं दाखवणार आहे, इथं ते बघा किती लोकांनी आतापर्यंत बलिदान केलं, किती लोकांनी आत्महत्या केल्या आणि आता सुद्धा त्याच पद्धतीनं लोक चाललेत. याचं पाप कुणाचं आहे? हे तुमचं पाप आहे, ह्या आघाडी सरकारचं काम आहे आणि हे पाप आहे. तुम्हाला सांगतो आशिषजी, जो तुम्ही प्रश्न विचारला मला त्याचं मी उत्तर देतो. आमच्या वकिलांनी आम्ही स्वतः या संदर्भात याचिका दाखल केली, त्याच्यावर आम्ही एकट्याने के जे सेंटर गव्हर्नमेंट आहे त्यांना पार्टी केलेलं आहे, मी एकट्याने पार्टी केले हे भाजपचं करून फक्त ह्यांना राजकीय पोळी भाजवायची आहे. आपल्या पापामध्ये कुणीतरी दुसरं काही सहभागी करून घेता येते का याच्यासाठी यांची धडपड. तर मी केंद्राला पार्टी केलं असताना सुद्धा वस्तुस्थिती न जाणून घेता माझ्यावर यांनी उलट टीका टिप्पणी सुरू केली, तेवढं सुद्धा ह्यांना दान भान किंवा काही माहिती घ्यायचं सुद्धा ह्यांना कळत नाही. उगाच काहीतरी आपलं सरकारचं बाजू मांडायची म्हणून वाढ, पण आम्ही जाऊ द्या, काय म्हणतो ती लोक काय म्हणतात ती जाऊ दे. सुप्रीम कोर्टानंच शासनाला एवढं ठोकलंय, त्यांच्या एवढ्या चुका दाखवल्यात की ह्याला दुसरे कुणी बोलायचीच गरज नाही. दुसरी गोष्ट की विनायक मेटेचे, शिवसंग्रामचे वकील किंवा अन्य वकील एवढा प्रश्न, अनेकाचे जोबा 10 लोक याचिका करते होते, हस्तक्षेप याचिका ते सगळ्यांचेच होते, पण मुख्य भूमिका जी होती ती शासनाची पार्टी आहे, शासन त्याचं लीड करत आहे. ठीक आहे, आम्ही सचिन सावंत मी एका मुलाखतीमध्ये जेव्हा अंतिम सुनावणी सुरू होणार होती तोंडावर पडलं 25 ऑगस्टला, त्याच्या आधी अशोक चव्हाणांची मुलाखत केली, त्यामध्ये अशोक चव्हाण काय म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष मराठा आरक्षण विषयक अशोक चव्हाण असं म्हणाले की आम्ही केंद्र सरकारला आवाहन करतो की त्यांनी पार्टी म्हणजे पक्षकार व्हावं आणि आपली भूमिका ही ठामपणे या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात मांडावी, याचा फरक पडला असता का? नाही, एक म्हणजे तेच म्हणतोय की खऱ्या अर्थानं EWSच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला निकाल एक वेगळा येतो आणि या बाबतीमध्ये वेगळा, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये वेगळा येतो, त्यावेळेला निश्चितपणे खेद होतो. जर त्या ठिकाणी केंद्र सरकार आलं असतं, भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भामध्ये सांगितलं असतं तर झालं असतं. दुसरीकडे ज्या पद्धतीचं आता म्हणतायत मेटे साहेब की मराठा समाजाचे लोक आता तिकडे आत्महत्या करायला लागले, दुःख आहे आम्हाला. तो आता किशोर कदमच्या बाबतीत जो कदम जो व्यक्ती आता मुलगा मी पाहिला, मला डोळ्यातलं पाणी येत आहे. परंतु ही जी भावना जेव्हा 4 वर्ष 5 वर्ष, ऐका ऐका मेटेजी, ऐका ऐका, तुमचाही चेहरा उघड पडणं गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 42 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या, त्यावेळेला यांना दुःख झालं नाही. ऐका 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 मेटे साहेब, ऐका, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे असता त्यावेळेला वेगळ्या भूमिका घेऊ नका. ऐका, मी सांगतो तुम्हाला, काम करतोय तुमचं, अरे ऐका ना, तुमचं झालं त्यावेळेला आम्ही ऐकलं ना, तुमचा पद्धतीने चर्चा होणार नाही. ऐका वन बाय वन, ऐका ना, ऐकून घेत नाही, तुम्ही फक्त आरोप केले तर चालतात.
विनायक मेटे ऐका ना, तुमच्यावर सुद्धा आरोप झालेत ना, ऐका ऐका, सचिन सावंत खोटेपणा, मेटेंचा खोटेपणा उघड पडतो, त्यामुळे त्यांना अशा तऱ्हेचा कांगावा करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, यांनी सांगितलं की त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन कशासाठी आणलं होतं पहिल्यांदा, रिट पिटिशन. ऐका ऐका ना मेटे, विनायक मेटे ऐकून तर घ्या, ऐका मेटे ऐका, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे मराठा समाजाची कशी दिशाभूल करता तुम्ही. ऐका ऐका ना, पहिली गोष्ट अशी की यांनी रिट ऍप्लिकेशन केलं होतं, त्या संदर्भामध्ये त्यांनी 102 अमेंडमेंटच्या कॉन्स्टिट्युशनॅलिटीवरती चॅलेंज केलं. कोर्टाने यांना झापलं, त्यांना सांगितलं की ही तुमच्या अर्ज करायची याची व्याप्ती वाढवू नका. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या हायकोर्टानं तो निकाल दिलेला आहे त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा करण्याची व्याप्ती वाढवू नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि गप्प बसवलं. दुसरीकडे 102 अमेंडमेंटच्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी बद्दल जर ह्याचा प्रश्न आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे की मोदी सरकारनं आणले ती 102 वे अमेंडमेंट. तुम्ही मोदी सरकारनं सांगा ना भारतीय जनता पक्षातर्फे की 102 वे अमेंडमेंट कॅन्सल करून टाका म्हणून, त्यांच्या हातात आहे ते, तर ते का नाही करतायत, त्यांना सांगण्याचं धारिष्ट का होत नाही. ते काय आहे की लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. दुसरीकडे ह्यांचा वकील होता, म्हणजे लक्षात घ्या मुख्य भूमिका राज्य सरकारची होती. अरे बाबा, तुमचा वकिलाचं आर्ग्युमेंट झालं तिकडे, तर त्याची काय जबाबदारी नव्हती का? लक्षात घ्या, या ठिकाणी कोऑर्डिनेटेड एफर्ट झाला होता. आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जर राजकारण करायचं असेल तर आम्ही हाही आक्षेप त्या ठिकाणी करू शकतो की कोर्टानं सांगितलंय की एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन अशा तऱ्हेची नाही आहे, आणि जो अगोदरचा हायकोर्टचा निकाल दिला त्याच्यामध्ये त्रुटी होत्या, याचा अर्थ गायकवाड जो आयोग होता त्याने दिलेला अहवाल चुकीचा होता असं म्हणणं योग्य ठरेल का? आम्ही कदाचित त्या ठिकाणी अशा तऱ्हेनं बोलणार नाही. हायकोर्टानं निकाल दिला तो योग्य होता, परंतु ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं आजचा निकाल दिलेला आहे त्यांना तो परीघ नव्हता. त्यांनी घटनापीठाकडे ज्या वेळेला सोपवलं त्यावेळेला घटनापीठामध्येच तो निर्णय झाला पाहिजे होता की 102 वी अमेंडमेंटच्या अनुषंगानं हा झालेला बरोबर आहे का. इंदिरा साहनीच्या अनुषंगानं 50% जास्त जर काही ज्या पद्धतीची कॉन्स्टिट्युशन व्हॅलिडिटी आहे ती तपासणं योग्य आहे का, किंवा 50% जास्त जी काही आपण दिलेलं आरक्षण आहे ते ज्या पद्धतीनं दिलेलं आहे ते योग्य आहे की नाही. इतर राज्यांमध्ये दिलं आहे, तमिळनाडूमध्ये दिलेलं आहे, अनेक ठिकाणी दिलेलं आहे राज्यांमध्ये, सगळ्या ठिकाणी 22 राज्यांमध्ये 50% वरती आहे. फक्त महाराष्ट्राचा दोष का येतो? मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला होतं त्यावेळेला दुःख होतं, खेद होतं, आणि आम्हाला निश्चितपणे वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. विनायक मेटे, विनायक मेटे, तुम्ही काल परवा अशी मागणी केली, कालच मागणी केली तुम्ही की राज्य सरकारनं पुन्हा अध्यादेश काढावा मराठा आरक्षणाचा. पण कसा काय काढणार? जेव्हा राज्य सरकारच प्रकरण घेऊन सुप्रीम कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात आता घटनापीठाकडे प्रकरण आहे, अशा वेळी अंतिम सुनावणी घटनापीठाकडे सुरू होईल, अशा वेळी राज्य सरकार कसा काय अध्यादेश काढू शकेल? तुम्ही मागणी कशी करता? असे हे बघा, एक मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि नंतर जे काय बडबडचं ही मगापासनं चाललेली आहे ना ते त्याबद्दल सुद्धा मी बोलतो. माझा वेळ संपलेला, एवढं लक्षात ठेवा. मूर्ख बनवायचं, स्वतःची पाप झाकून ठाकून एक वेगळं हे कर, तर स्वतःची पाप झाकून ठेवून दुसऱ्याला कसं हे करायचं? एवढ्यामध्ये फक्त यांची डॉक्टरेट झालेली आहे आणि तेच फक्त ते करू शकतात, बाकी दुसरं काही करू शकतात. यांच्या पापामुळं आज स्थगिती आली ही वस्तुस्थिती. दुसरं तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे, पाठीमागच्या स्वर्गीय राजीव गांधी साहेबांच्या काळामध्ये आपण पाहिलं शहाबानूंचं प्रकरण होतं, सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला पण राजीव गांधी सरकारनं मानला नाही, स्वतः तिथं वेगळा अध्यादेश काढला आणि केंद्र सरकार होतं, संसदेचा तो अधिकार आहे, महाराष्ट्राच्या सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का? महाराष्ट्रामध्ये तुमचा वकील तिकडे मी सांगतो, ऐका ऐका जरा, ऐका जरा, ऐका, तुमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये पैसे खायला बसलात का? महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्ही काय करता? पैसे खायला बसलात का? तुमची जबाबदारी आहे ना? अहो आम्ही काय करतो की जाऊ द्या, अहो आम्ही काय करतो, आम्ही काय करतो की जाऊ द्या, तुम्ही काय फक्त सत्ता सत्ता खाली काय? अहो तुम्ही सत्ता फक्त भोगायला आलात का? सचिन सावंत, सचिन सावंत, आता जी बैठक चाललेली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये काय मार्ग निघू शकतो? अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्या बैठकीकडे, मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक चालली आहे त्यामध्ये काय ठरू शकतं? सचिन सावंत, या लोकांनी अडथळे आणणं बंद करून त्या ठिकाणी आम्ही लक्षात घ्या, ऐका ऐका, महाराष्ट्र
तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे, त्याचा मोठा परिणाम हा राज्यभरात दिसतो आहे. ज्या पद्धतीने पडसाद उमटतायत, प्रतिक्रिया उमटतायत, सरकार सुद्धा हादरलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सध्या वर्षा बंगल्यावरती जी बैठक चाललेली आहे, त्यामध्ये सोमवारी सुप्रीम कोर्टात काय दाद मागायची यावरती विचार विनिमय होतो आहे. थोडक्यात महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य या तात्पुरत्या स्थगितीनं मराठा आरक्षणाला हे कशा पद्धतीनं आता टांगतं झालेलं आहे आणि इथून पुढे राजकारण कसं वळण घेतं याकडे सुद्धा आपलं बारकाईनं लक्ष असेल. तूर्तास मी ही चर्चा इथंच थांबवतो. दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.